कैलासवासी तात्यासाहेब आरू पाटील या व्यापारी भवनाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना ओळखतो असे प्रसिद्ध असे उद्योजक आदरणीय पूनम शेठ मोर ज्यांनी अतिशय हलाकीच्या परिस्थितीतून या संपूर्ण जळगाव जिल्ह्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली असे उद्योजक आदरणीय नानासाहेब शांतारामजी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय गणेश पाटील, आपल्या नगरीचे नगराध्यक्ष संजयजी गोहिल, कांती शेठ जैन, जगदीश शेठ पटवारी ज्यांनी व्यापारी म्हणून भाषण केलं पण अतिशय प्रामाणिक असा राजकीय सल्ला दिला असे माजी नगराध्यक्ष आदरणीय बापूसाहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील, मनोजजी सिसोदिया, सुनील बाबा पाटील, जितूभाऊ जैन, सुभाष शेठ अग्रवाल, प्रशांतजी अग्रवाल, उपनगराध्यक्ष शरद पाटील, संजूभाऊ सिसोदिया, आयुबजी भागवान, शिवो साहेब, राजूभाऊ बोथा, मोठे व्यासपीठ, पदम बापू, राम शेठ, रवी शेठ, जीवन भाऊ, कल्पेशजी संघवी आणि सगळ्यात वेगळे बसलेले नंदूभाऊ सोनार असे आलिप्त बसले म्हणून सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेले सर्व व्यापारी बांधव, पत्रकार मित्र आणि बांधवांनो, मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आजच्या या सुंदर अशा व्यापारी भवनाचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि बांधवांनो, मी खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो. मला आता राजकारणामध्ये येऊन तब्बल 25 वर्ष झाली. गेल्या 25 वर्षापासून तात्यासाहेबांपासून तर माझ्यापर्यंत ह्या प्रत्येक इलेक्शनमध्ये किमान 90% व्यापारी बांधवांनी माझ्या पाठीशी साथ दिली, त्याबद्दल सर्व व्यापारी बांधवांचे मी मनापासून आभार मानतो. बांधवांनो, आपण जर का ही साथ दिली नसती तर कदाचित आज ज्या काही गोष्टी होत आहेत ह्या मी आपल्या समोर मांडू शकलो नसतो. आज मला सांगताना आनंद होतो की दुर्दैवाने तात्यासाहेब 2 वेळा आमदार झाले, पण 2 वेळा त्यांना सत्तेची साथ मिळाली नाही. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सुदैवाने मी 2 वेळा आमदार झालो, पण 2 वेळा मला सत्ता मिळाली आणि ते सत्तेचीच मी सत्तेत होतो म्हणून आज ते सत्तेचे सगळे जे काही झाड आहेत त्या मी लावू शकलो, त्याची फळ आज मी या संपूर्ण मतदारसंघामध्ये देऊ शकतोय. याचं एकमेव कारण तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी मतदारसंघामध्ये सत्ताधारी आमदार म्हणून या ठिकाणी होतो आणि म्हणून आज हा एवढा मोठा विकासाचा पल्ला आपण या ठिकाणी गाठू शकतो. आणि म्हणून बांधवांनो, आज जे काही आपण पाहिलंय की या शहराची मागच्या 5 वर्षापूर्वीची असलेली परिस्थिती, 10 वर्षापूर्वीची असलेली परिस्थिती आणि आजची जर का आपण परिस्थिती पाहिली तर मला निश्चितपणे सुरेश दादांची नक्की आठवण या ठिकाणी होते. मी पहिल्यांदा जेव्हा नगरपालिका माझ्या ताब्यात आली आणि त्यावेळेस माझा वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मी आदरणीय सुरेश दादांना त्या ठिकाणी बोलवलं आणि असा विचार केला तेव्हा एकदम कडवट हिंदुत्व, शिवसेना, इतर आमचा हा मुस्लिम बांधव अशी परिस्थिती, अत्यंत खराब अशी परिस्थिती त्या काळामध्ये होती. मुस्लिम बांधव मला
म्हणजे माझा चाहता असताना सुद्धा तो मला मतदान देणार नाही याचं एकमेव कारण होतं की ती शिवसेना आणि धनुष्यबाण असं एक कडवट नातं मुस्लिम बांधवांचं आणि शिवसेनेचं होतं. आणि त्यावेळेस मी दादांनी मला सांगितलं की तू आपल्या आघाडीवरच पॅनल उभं कर आणि मग बघ तुला सत्ता मिळते की नाही. मी दादांची आघाडी घेतली आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं या पाचोरा शहरातल्या तमाम जनतेला आवाहन केलं की मला खऱ्या अर्थाने वाढदिवसाची गिफ्ट काही द्यायचीच असेल तर मला पाचोरा नगरपालिका द्या आणि मग बघा पाच वर्षात पाचोरा शहरात मी काय करू शकतो हे दाखवून देण्याचं काम मी करेन. मला सांगताना आनंद होतो की जनतेने त्यावेळेस मला वाटतं काहीतरी 19 का 20 जागा होत्या त्याच्यापैकी 17 जागा 25 पैकी 19 जागा ह्या आपल्या पॅनलला निवडून दिल्या. त्यावेळेस माझ्यावर टीका झाली की राजकारणामध्ये असं चालतं का, जनता इतकी मूर्ख आहे का की तुम्ही वाढदिवसाला नगरपालिका गिफ्ट मागताय आणि जनता नगरपालिका देईल असं होणार नाही अशी विरोधकांकडून टीका झाली. परंतु त्यावेळेस मला 25 पैकी 19 जागा दिल्या आणि त्यावेळेस सुरेश दादांचं अध्यक्षीय भाषण होत. त्या दादांनी जेव्हा अध्यक्षीय भाषण केलं त्यावेळेस दादांनी सांगितलं की तू ह्या जनतेसमोर नगरपालिका मागितली तुला मिळेल पण तू फक्त 5 वर्ष मागितली, 5 वर्षामध्ये तू काहीही करू शकणार नाही. जर तुला नगरपालिका पाहिजेच असेल, जर विकासच करायचा असेल तर तुला किमान 20 वर्ष जोपर्यंत ही सत्ता मिळत नाही तोपर्यंत तू ह्या गावाचा विकास करू शकणार नाही हे माझं अनुभव तुला सांगतोय. आणि आज मला खऱ्या अर्थाने दादांची आठवण येते की 10 वर्ष झाले नगरपालिका आपल्या ताब्यात आहे, 10 वर्ष झाले मी आमदार आहे, 10 वर्ष झाले वरती शासनामध्ये सत्ता आहे. तेव्हा कुठेतरी मी आज ह्या नगरपालिकेचा आणि तालुक्याचा कुठेतरी 70-80% विकास हा आपण गाठू शकलो. पण त्यावेळेस मला अनुभव नसताना मी 5 वर्षाची सत्ता मागितली. आणि बांधवांनो आज संपूर्ण शहरामध्ये एक अतिशय मनाला समाधानी वाटेल अशा पद्धतीचा निधी आपण शासनाकडून आणला. आपण जर पाहिलं तर आज पाणी पुरवठ्याची परिस्थिती आपली अशी होती की मागच्या 25-30 वर्षापूर्वी पाणी पुरवठ्याची योजना झाली त्यावेळेची या शहराची लोकसंख्या मला वाटतं 50,000 जास्त नसेल, मतदान 25,000 असेल. आज जर का आपण परिस्थिती पाहिली तर जवळपास 70,000 मतदान आणि 1.5-2 लाख लोकसंख्या ह्या आपल्या पाचोरा शहराची झाली. त्याच्यामुळे मी कितीही ठरवलं तरी तुम्हाला 24 तास पाणी देऊ शकत नव्हतो, 2 दिवसाआड पाणी देऊ शकत नव्हतो ही वस्तुस्थिती होती. आणि म्हणून आज आपण या शहराकरता पुन्हा 55 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना आणली, तिचं काम चालू झालं. येणाऱ्या 6 महिन्याच्या आत या शहराला 100% शुद्ध आणि 2 दिवसाआड पाणी मिळेल, मुबलक पाणी मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था आता आपली या ठिकाणी मंजूर झालेली आहे. त्याचं काम देखील चालू झालेलं आहे, डबल फिल्टरेशन प्लांट आपला चालू झालेला आहे. पण आता त्याच्यातला एक छोटासा पॉइंट असा आहे की तिथं आपलं जे काही पूर्वीचं केटीवेअर आहे त्याची कपॅसिटी 1 महिन्यापेक्षा जास्त नाही. आता जर का तो साठा आपल्याला करून घ्यायचा असेल तर पुन्हा दुसऱ्या एक केटीवेअरची व्यवस्था आपण डिमांड केलेली आहे. तिच्या बरोबरच आपण वाघूर नदीवरून पुन्हा प्रस्ताव एक प्रस्तावित केलेला आहे आणि तिसरा थेट गिरणा डॅम मधून पाईपलाईन आपल्याला पाचोरा नगरपालिकेपर्यंत आणण्याच्या संदर्भामध्ये तिघही गोष्टी आपण पॅरलली चालू ठेवलेल्या आहेत. जी आपल्याला चांगली वाटेल त्या माध्यमातून पाणी पुरवठ्याची योजना येऊन हे शहर 100% दररोज पाणी मिळेल, शुद्ध पाणी मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था आता पाचोरा शहरामध्ये येणाऱ्या 6 महिन्याच्या आत कार्यान्वित होईल अशा पद्धतीची व्यवस्था आपण मार्गी लावलेली. बघा आपण जर पाहिलं असेल की ही जी नदी आहे त्या नदीवर अशी अवस्था होती की जर का पूर आला तर तिकडचा असलेला सिंधी बांधव
हा दिवसभर दुकानावर येऊ शकत नव्हता अशी परिस्थिती त्यांची होती, कारण त्याला येताच येत नव्हतं. आज आपण त्या नदीवर जर पाहिले तर जवळपास 20 करोड रुपयाचे 3 पुलांची कामं केली. तिघही पूल आता पूर्णत्वाकडे येत आहे, त्याच्याही उद्घाटनाचा, एक तर कृष्णापुरीचा चालू झाला, त्या दोघही पुलांचं आता लवकरच आपण लोकार्पण करणार. सेम परिस्थिती राम मंदिराची होती. राम मंदिराकरता सुद्धा आपण जवळपास 12-15 करोड रुपयाची मान्यता आणली, त्याचं देखील काम चालू आहे. परंतु राम मंदिरावर जाण्यासाठी जे आपले जैनपाद शाळेच्या बाजूची जी जागा आहे त्या जागेतून थेट पुलाची निर्मिती करून राम मंदिरामध्ये आता इतकं फिरून जाण्याची आवश्यकता भासणार नाही. डायरेक्ट तिथून आपण ब्रिज टाकून आणि सरळ राम मंदिरामध्ये जाईल. त्या राम मंदिरामध्ये एंट्री केल्याबरोबर तिथं आपण 40 साईडने एक चांगल्या पद्धतीच्या रस्त्याची व्यवस्था करतोय. तो रस्ता थेट जे रिलायन्स जिओचं आहे याचं पेट्रोल पंप आहे. नवगजा पुलाच्या पुढे नायराचा पेट्रोल पंप आहे. त्या नायराच्या पेट्रोल पंपाजवळ छोटासा ब्रिज करून डायरेक्ट हायवेला टच करण्याचं काम राम मंदिराचं देखील त्या ठिकाणी करून भविष्य काळामध्ये पर्यटन स्थळ म्हणून आज राम मंदिर आपल्याला त्या ठिकाणी विकसित करण्याचं काम आपण करतोय. इकडे जर का आपण पाहिलं तर काकान बर्डीमध्ये आपले 5 करोड रुपये मंजूर आहेत, काम प्रगती पथावर आहे. त्याच्याच खाली या सगळ्या तरुणांच्या साठी एक भव्य दिव्य असं क्रीडा संकुल, त्याच्यासाठी आपण 5 करोड रुपये मंजूर केले. त्याची जी जागा होती ती आपण 2.5 हेक्टर कलेक्टर साहेबांनी आपल्याला देऊन टाकलेली आहे, पण पुन्हा 2 हेक्टर जमीन आपण त्यांच्याकडे मागणी केली आहे की जेणेकरून 7-8 हेक्टर जमीन जर का आपल्याजवळ असेल तर भविष्यात नुसतं क्रीडा संकुल नाही तर सगळे इंडोर गेम पासून तर सगळी व्यवस्था आपल्याला तिथे निर्माण करता येईल का अशा पद्धतीची व्यवस्था आपण बांधवांनो त्या ठिकाणी करतो. आज कांती शेठनी थोडीशी एक अपेक्षा व्यक्त केली की आम्हाला 20x20 जिमच जर का आपण व्यायामासाठी जागा करून दिली. निश्चितपणे ही एक आपली मागणी आहे. मी शिवसाहेबांना सांगेल की नुसती 20x20 करण्यापेक्षा हा जो काही टाउन हॉल आहे, हे जे काही व्यापारी भवन आहे, याचा जर का आपण परिसर पाहिला, वरची जिरका गच्ची आपण पाहिली, तर याच्यावर आपण 100% योगापासून प्राणायाम पासून जिम पर्यंतची सगळी व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये हा पुढचा पूर्णच्या पूर्ण हॉल हा तुमच्या शहराकरता व्यापारी बांधवांकरता हा खुला करून चांगल्या पद्धतीची अद्यावत अशी व्यवस्था आपल्याला ह्या संपूर्ण वरच्या हॉलवर या ठिकाणी करता येईल, त्याच्यामुळे आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही. दुसरा एक महत्वाचा विषय माझ्या डोळ्यासमोर आता फक्त एक आहे या शहरासाठी की आम्हाला नाट्यगृह करता येईल का. या नाट्यगृहासाठी आपली जी पाण्याच्या टाकीची जागा आहे ती थोडीशी कोर्टात अडथळलेली आहे. ती जी पाण्याची टाकीची जागा आहे याच्यामध्ये इथं दोघेही दिग्गज नेते बसलेले आहेत. आदरणीय पूनम शेठ आहेत, आदरणीय नानासाहेब आहेत, माजी नगराध्यक्ष आहेत, राजकारणाचा अनुभव आहे. मागच्या काळामध्ये आपली नगरपालिकेची जागा ही सुप्रभादू मंदिराची होती आणि ही पाण्याची टाकीची जागा ही MJ कॉलेजची म्हणजेच गोसाई हायस्कूलची होती. पण त्या काळामध्ये आदरणीय थेपडे साहेबच पाचोरा पीपल बँकेचे चेअरमन देखील होते, थेपडे साहेबच गोसाई हायस्कूलचे चेअरमन देखील होते आणि थेपडे साहेबच पाचोरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष देखील होते. आणि म्हणून त्यांनी त्या काळामध्ये पाचोरा नगरपालिकेची असलेली सुप्रभादूची जी जागा आहे ती जागा गावात आहे. त्या काळामध्ये हे जंगल होतं, जंगलामध्ये लहान लहान मुलांना शाळेत पाठवण्यापेक्षा ती जागा नगरपालिकेला दिली आणि ही जागा नगरपालिकेने घेतली. त्या ठिकाणी सुप्रभादू विद्या मंदिर त्या ठिकाणी उभं केलं. परंतु नंतरच्या काळामध्ये सत्ता बदलली आणि त्यांनी समोरच्यांनी ही पण जागा आमचीच आहे अशा पद्धतीचा दावा करण्याचा प्रयत्न केला. ती केस आता हायकोर्टात प्रलंबित आहे, नगरपालिका लढते आहे. खालचे सगळ्या केसेस या नगरपालिकेच्या बाजूने लागलेले आहेत. मी शिवला या निमित्तानं सांगेल की चांगल्यात चांगले सिनियर वकील नेमून ती हायकोर्टाची केस आपल्या बाजूने लवकरात लवकर जर का आपण लावली
तर ती जी उर्वरित जागा आहे ती जी हार्ट ऑफ सिटी आता झालेली आहे त्या जागेमध्ये स्विमिंग टँक पासून जिम पासून इंडोर गेम पासून आपल्याला स्टेडियम पर्यंतच्या टोटल ऑडिटोरियम हॉल मग त्याच्यासाठी 50 करोड रुपये जरी निधी लागला तरी तो 50 करोड रुपयाचा निधी आणून खऱ्या अर्थाने जी आता आपल्या जीवनामध्ये गरज आहे ती गरज खऱ्या अर्थाने आपल्याला त्या ठिकाणी कम्प्लीट करता येईल आणि म्हणून शिवसाहेब आपण ती केस अत्यंत तातडीने तपासून ती जागा आपल्या ताब्यात कशी घेता येईल आणि ती अर्थात ताब्यातच आहे पण कोर्टाचा त्याला फक्त जो काय अडकाठी आहे ती अडकाठी आपण दूर करून तात्काळ त्या जागेचा निर्णय आपण जर का लावला तर मला असं वाटतं की तो एक देखील मार्ग या ठिकाणी मोकळा होणार आहे. आपण जॉगिंग ट्रॅकची व्यवस्था आपण जर का आता पाहिली तर जवळपास 5-7 करोड रुपये आपण तिथे देखील मंजूर करून आणले. दोघी साईडने जे सर्व्हिस रोड आणि हायवे याच्या मधली जी जागा आहे ती जागेमध्ये आपण ऑक्सिजन पार्क करणार आहोत. त्याचं जर का आपण इस्टिमेट बांधवांनो पाहिलं तर तिथे सीसीटीव्ही आहे, दोघी साईडने सिक्युरिटी आहे, मध्ये पिण्याच्या आरओ वॉटरची व्यवस्था आहे, बैठक व्यवस्था आहे, एक चांगल्या पद्धतीचा ऑक्सिजन मिळेल अशा पद्धतीचे देशभरातून सगळ्या प्रकारचे रोपं त्या ठिकाणी आणून आपल्याला एक चांगल्या पद्धतीची व्यवस्था त्या शहरामध्ये या ठिकाणी बांधवांनो करायची आहे. तीच परिस्थिती आज जर का आपण मार्केट कमिटीची पाहिली तर आज मार्केट कमिटीच्या सभापतीचं त्यांच्या सर्व संचालकांचं मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करेल की शेत आज फक्त मला वाटतं वर्षभर त्यांना सभापती पदाचा चार्ज घेऊन किंवा या सत्तेचा चार्ज घेऊन घेतला. या जागेमध्ये जवळपास 2,30,00,000 रुपयाचं डिपॉझिट ह्या वर्षभरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीने स्वकमाईतून आज बँकेमध्ये डिपॉझिट केलेली आहे. ती डिपॉझिटचं सर्टिफिकेट आज आपण सभापती आपल्याला दाखवू शकता अशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे. मग सत्तेमध्ये मागच्या काळामध्ये फक्त सत्ता बदलली आणि त्या सत्तेचा कसा दुरुपयोग केला गेला याचं उदाहरण तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय. बांधवांनो आज जर का आपण पाहिलं तर अशी जागा आपल्याला शोधून भेटणार नाही. बरं, ही तुमची माझी सगळ्यांची शेतकरी बांधवांच्या प्रत्येक सभासदांची ही जागा आहे. ती जागा कुठेही कोणीही हरप करू शकणार नाही याची खबरदारी आम्ही तर घेतोच आहोत, पण तुमची माझी सगळ्यांची आहे. ती जागा मागच्या काळामध्ये कवडीमोल बँकेचं लोनचं नाटक करून कवडीमोल भावामध्ये विकली गेली, पण ती जागा आम्ही विकू. आज मागच्या काळामध्ये ती कधी खरेदी झाली याच्यावर सुद्धा दुर्लक्षित केलं गेलं, पण ती आपला सभापती बसल्यानंतर ते खरेदी काम काढलं आणि आज त्या जागेच्या विरुद्ध आपण मुंबई कोर्टामध्ये आज लढतो आहोत. ह्या 2,50,000 रुपये आज आपल्याजवळ शिल्लक आहे. जेवढ्या पैशात त्या जागेचा व्यवहार झालाय तेवढा पैसा बाजार समिती आणि आपलं राज्य सरकार आज त्याला द्यायला तयार आहे. आम्हाला जर का उद्या कधीही कोर्टाने सांगितलं की ठीक आहे ही खरेदी आम्ही रद्द करतो पण तेवढा पैसा तुम्ही देताय का, असा सवाल केल्याबरोबर आपली बाजार समिती आज खार करून उभी राहून सांगू शकते की होय साहेब आजच्या आज आम्ही ही डिपॉझिट तुमच्याकडे ट्रान्सफर करू शकतो पण ही जागा आम्ही जाऊ देणार नाही. बांधवांनो ही जागा ज्या दिवशी जाईल त्या दिवशी आपल्या बाजार समितीचं नाव हे संपून जाईल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण तेवढी जागा गेली तर तुमचं भाजी मार्केट गेलं, ती जागा गेली की तुमचा वेब्रिज गेला, काटा गेला. आज तिथे सगळेच्या सगळं स्टॉक करण्याकरता अनेक व्यापारी बांधव त्या ठिकाणी घेत आहेत. त्याच्यामुळे व्यापाऱ्यांच्या सुविधेसाठी असलेली ही जागा, शेतकऱ्यांची असलेली ही जागा कदापिही जाऊ देणार नाही अशी सगळ्यांना सतत आधी ताकीद आपण या ठिकाणी यांना दिलेली आहे. दुसरा एक महत्वाचा विषय की आपण आज या शहरामध्ये प्रचंड असे शॉपिंग कॉम्प्लेक्स जर तुम्ही पाहिले तर मला वाटतं प्रत्येक व्यापारी आणि प्रत्येकाला शब्द दिला आणि तो शब्द पाहण्याचा प्रयत्न बांधवांनो केला. अनेक व्यापारी बांधवांना पहिल्यांदा शंका होती की यांनी आम्हाला दुकानातून काढल्यानंतर आम्हाला दुकान मिळेल की नाही, आमचं आयुष्यभर या दुकानांमध्ये जात आहे. मी पहिल्यांदा भाजी मंडीवाल्यांना बाहेर काढलं, त्यांना भाजी मंडी निर्माण करून दिली. आज तो मुस्लिम बांधव की जो दिवसभर उन्हात पावसात गारी गारपिटीमध्ये त्या ठिकाणी भाजीपाला विकत होता तो आज इतका सुखावलेला आहे की त्याला फक्त 10,000 रुपयामध्ये खाली भाजी मंडी निर्माण करून दिली.
ज्या ज्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मधून आपण दुकानदारांना बाहेर काढला त्या प्रत्येकाला दुकान देण्याचा विश्वास त्यांना दिला आणि प्रत्येकाला त्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये आज बांधवांनो डेव्हलप करून त्या ठिकाणी आपण दुकानं देण्याचा प्रयत्न केला. आता फक्त बाहेरपुऱ्यातलं होतं ते देखील शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम चालू झालेलं आहे. मला असं वाटतं की या शहरामध्ये खऱ्या अर्थाने मूलभूत गरजा आणि सर्वांगीण विकास हा जो काही विषय होता. आता तुम्हाला प्रश्न होता की ह्या रेल्वे लाईनच्या इकडे हा जो काही वार्ड आहे इकडे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे त्याच्यामुळे ह्या रस्त्यांचं काय होणार आहे. तर तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता आपण ह्या सगळ्या परिसरासाठी 104 कोटी रुपयाचा डीपीआर रस्त्यांचा हा मंजूर केला. टेंडर फ्लॅश झालं. 8 दिवसात त्याची वर्क ऑर्डर होईल आणि मला वाटतं रेल्वे लाईनच्या इकडचे सुद्धा 100% रस्ते हे कॉन्क्रिटीकरण होतील यात माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. येणाऱ्या 4 महिन्याच्या आत हे 100% रस्ते कम्प्लीट होतील आणि त्याच्यावरून सुखद असा प्रवास या ठिकाणी होईल. मला आज अभिमान वाटतो की आमचे अनेक व्यापारी बांधव भेटल्यानंतर मला सांगता की माझ्याकडे इंदोरचा पाहुणा आला होता तो 2-3 वर्षानंतर आला आणि तो आता असं म्हणत होता की हे खरंच पाचोरा आहे. पहिले तर पाचोऱ्याला मुली द्यायलाही मागे पुढे पाहायचे पण आता एकदा जळगावला देणार नाहीत पण पाचोऱ्याच्या मुलाला 100% मुलगी मिळेल अशी व्यवस्था आज आपण पाचोरा शहरामध्ये निर्माण केलेली आहे. मग ते आर्थिक असेल व्यावसायिक असेल ह्या सगळ्या प्रकारचं बांधवांनो आपण या ठिकाणी केलेलं आहे. माझी आज या व्यापारी मेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी विनंती असणार आहे की मी बऱ्याचदा असं सांगेल की त्याच किराणा दुकानावर बाबाही बसायचा मुलगाही बसतो आता नातूही बसतोय. त्या भारत दुकानावर बाबाही बसत होता नातूही बसतोय मुलगाही बघतोय. अरे मला आता बांधवांनो तुमच्या सगळ्यांच्यासाठी आपण जवळपास 100 हेक्टरची MIDC मंजूर केलेली आहे. माझी विनंती आहे आज मला सांगताना आनंद होतो की आज जर का पाहिलं तर या पाचोरा शहरामध्ये मी मागच्या 2-4 वर्षापासून पाहतोय की अनेक आमच्या व्यापारी बांधवांची मुलं कोणी CA झालेले अनेकांचे मी अनेक CA झालेल्यांचे सत्कार केले इतके क्वालिफाईड आमचे मुलं होत आहे. मग आता थोडस हे बाजूला करून जर का एक चांगल्या पद्धतीचा व्यवसाय आपल्याला आणता आला तर निश्चितपणे एक त्या ठिकाणी त्या MIDC मध्ये चांगल्या पद्धतीची इंडस्ट्री जर का आणली तर तुमच्या माध्यमातून जो काही युवक आज दिशाहीन झालेला आहे तो म्हणतोय की मला नोकरी नाही आहे अशा नोकरीला जाणाऱ्या मग ते मुंबई पुणा नाशिक सारख्या शहरामध्ये जाणाऱ्या तरुणांना आपण रोजगार देणारे होऊ शकतो का हा जर का विचार बांधवांनो आपण सगळ्यांनी केला आणि एक मोठी इंडस्ट्री आपण त्या ठिकाणी आणू शकलो तर मला वाटतं आपण 1000-2000 तरुणांना त्या ठिकाणी सहज रोजगार देऊ शकतो. मी त्याच्यातलाच एक भाग म्हणून बांधवांनो मी आज एक सुगिरणी या ठिकाणी मंजूर केली त्याचा परवाच्याच दिवशी कॅबिनेट मध्ये मला मंजुरी मिळाली. त्या सुगिरणीचा प्रोजेक्ट हा 100 करोड रुपयाचा आहे. त्या 100 करोड रुपयाच्या सुगिरणीला मला मंजुरी मिळालेली आहे. त्याच्यामध्ये 10-40 म्हणजे 10% आपलं भागभांडवल आहे. 40% शासनाचं शासन देणार आहे आणि 50% नाममात्र व्याज दरावर शासन हमीने आपल्याला कर्ज मिळणार आहे. माझं सगळ्या व्यापारी बांधवांना आव्हान की आपले पहिल्यांदा एक 5-45 आणि 50 अशा पद्धतीचं भागभांडवल आणि कर्ज होतं. त्या 5-45-50 मध्ये आमचे पहिल्यांदा 50 सभासद त्या ठिकाणी झालेले होते. माझा हेतू एकदम स्पष्ट आहे की तुम्ही जर का पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये गेले आणि तिथलं सहकार चळवळ जर का आपण पाहिली तर ती सहकार चळवळ उभी करताना त्यांनी डोळ्यासमोर आपलं राजकीय करिअर ठेवलेलं आहे. त्यांनी 10-10, 20-20 हजाराचे सभासद करून प्रत्येक मतदारसंघामध्ये 5-25 हजार सभासद केले आणि ते भागभांडवल जमा करून आपलं राजकारण डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. बांधवांनो आपली ही सुगिरणी महाराष्ट्रातली पहिली घटना अशी आहे या सुगिरणीची की त्या घटनेमध्ये 5 लाख रुपयाचा 1 शेअर आहे. मी याला या सुगिरणीला स्वतःचा व्यवसाय म्हणून संबोधलेलं आहे. मला याच्यात राजकीय करिअर डोळ्यासमोर ठेवलेलं नाहीये. 5 लाखाचा सभासद आणि मग ही सुगिरणी जर का आपण उभी केली
तर जेवढे सभासद असतील ते ह्या सुदगिरणीचे मालक आहेत, हा माझा व्यवसाय आहे आणि ह्या व्यवसायाला मला कसं डेव्हलप करता येईल हा प्रयत्न आपण डोळ्यासमोर ठेवलेला आहे. आणि म्हणून मला अजूनही माझे जवळपास 80 सभासद हे कंप्लीट झालेले आहेत, मला अजून 50 सभासदांची आवश्यकता आहे. मी आपल्याला खुलं आवाहन करतोय की ज्याला ज्याला या सुदगिरणीमध्ये भागभांडवलदार म्हणून सभासद व्हायचं असेल, माझी प्रामाणिक इच्छा हीच आहे की सुदगिरणी ही एक रिस्की बिझनेस आहे, पण त्याच्यामध्ये जर का आपण खाजगी तत्वावर सहकार बाजूला ठेवून तिला चालवायचं म्हणलं आणि तिथे जर का खरा व्यापारी आपण अडकवला, खरा व्यापाऱ्याची इन्व्हेस्टमेंट जर का तिथे झाली, तर तो त्याच्यातला नॉलेजेबल पर्सन आहे. आणि म्हणून मी पहिल्यांदा सगळ्यांना ज्यांची ज्यांची जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी आहे त्यांना आपण इन्व्हेस्ट करायला लावले. सगळे जिनिंग जिनर्स जेवढे आहेत ते सगळेजण या सुदगिरणीचे सभासद आहेत. सगळे सुदगिरणीशी रिलेटेड असलेले सभासद आहेत. येणाऱ्या माझ्या डोक्यात आहे की येणाऱ्या वर्षभराच्या आत एक वर्षानंतर ह्या तुमच्या पाचोरा तालुक्यामध्ये हा 100 करोड रुपयाचा प्रोजेक्ट हा चालू करून किमान 1000 तरुणांना रोजगार देण्याचं काम त्या सुदगिरणीमध्ये होणार. मला त्या सुदगिरणीपर्यंत थांबायचं नाही, तर भविष्य काळामध्ये आपल्याला टेक्सटाईल पार्क, जिनिंग हे 3 विषय आपल्याला एकाच ठिकाणी आणायचे आहे की जिनिंग मधून निघणारी जी गथान आहे ती गथान आपल्याला सुदगिरणीला देता येईल का, त्या सुदगिरणीतून निघाला जो धागा आहे तोच धाग्यातून आपल्याला कापड तयार करता येईल का, आणि त्याच कापडातून या महाराष्ट्राला आणि देशाला आपल्याला कापड त्या ठिकाणी देता येईल का, हा एक उद्देश बांधवांनो आपल्या डोळ्यासमोर आहे. त्याच्यामुळे माझं खुलं आव्हान आहे की जे जे कोणी व्यापारी बांधवांची इच्छा असेल त्याची सभासद फी ही 5 लाख रुपये, ती जर का आपण दिली तर निश्चितपणे सभासद होऊन येणाऱ्या महिन्याभराच्या आत माझ्या डोक्यात आहे की तिथं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने टिकाव टाकून त्या सुदगिरणीचं भूमिपूजन येणाऱ्या महिन्याभराच्या आत करू अशा पद्धतीची ग्वाही बांधवांनो आपल्याला या ठिकाणी मी देतो. तिसरा एक महत्वाचा विषय जो बापूसाहेबांनी सांगितला, ही एक वस्तुस्थिती आहे की या पाचोरा तालुक्याच्या विकासासाठी, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या विकासासाठी कैलासवासी बापूसाहेबांनी आज जे जे मोठे धरणं तुम्हाला दिसत आहेत याचं एकमेव श्रेय कोणाचं असेल तर ते कैलासवासी बापूसाहेब केएम पाटील यांचं आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. पण बापूसाहेबांनी आपल्याला त्यानंतर सांगेल की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये बापूसाहेबांच्या नंतर आप्पा साहेबांचं म्हणजेच किशोर आप्पांचं कौतुक सिंचनाच्या बाबतीत करावं लागेल अशा पद्धतीची कामगिरी आपण आज या पाचोरा आणि भरगाव तालुक्यामध्ये केलेली आहे. तुम्ही जर का आज पाहिलं बौआ असेल, हिवरा असेल, तितूर असेल, आग्नावती असेल, या पाचोरा आणि भरगाव तालुक्यामध्ये जेवढ्याही नद्या आहेत या प्रत्येक नदीवर येणाऱ्या 1-1 किलोमीटरवर आपले किमान 100 बंधारे आज पाचोरा आणि भरगाव तालुक्यामध्ये झाले. तुमच्या बाजूला सुनील आबा बसलेला आहे, जल पूजनला ते बोलवत आहे, तुम्ही मी सोबत जाऊ. अशी परिस्थिती बापूसाहेब या ठिकाणी होती, धरण होते नो डाऊट, पण या धरणांमधून आपण बांधवांना ते फक्त विशिष्ट ठिकाणी 5-10 धरण निश्चितपणे आहे, पण जर का आपण पाहिलं तर आज तितूर नदी, बापूसाहेब तितूर नदी जर का पाहिली तर त्या तितूर नदीवर थेट नागद पासून नेरी वडगाव पासून तर आपल्या हो घुसरडी पर्यंत नाचणखेड्यापर्यंत 21 बंधाऱ्यांची बांधणी आपण केली. ते 21 बंधारा, एक बंधारा किमान 1.5-2.5 कोटी रुपयाचा बंधारा आहे. आता त्या तितूर नदीवर एकही जागा नाही की इथे बंधारा बांधा. सेम परिस्थिती हिवरावर आहे, सेम गडगडवर आहे. जवळपास 100-125 बंधारे आपण बांधले. आता माझ्या डोक्यात फक्त एकच यम आहे की याच्यात ही जी काही बव्हा आहे, तितूर आहे म्हणजे खडकदेव आहे, या सगळ्यांमधून जे काही आम्हाला पोटचाऱ्या काढून शेतकऱ्यांचं सिंचन आपल्याला करता येईल का, एवढाच एक विषय माझ्या डोळ्यासमोर आहे. माझं तर कधीही शेतकऱ्यांना माझं खुलं आव्हान असतं की तुम्ही फक्त जागा दाखवा, मी महिन्याभराच्या आत तिथे बंधारा बांधतो. आता जागा शिल्लक राहिली नाही बापूसाहेब, पण तरी सुद्धा चुकून मुकून जर का कुठे जागा शिल्लक असेल, माझा प्रयत्न हाच होता.
कारण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की तुम्ही, मी तुम्हाला खाजुआ नेरी आसन खेड्याचं मी उदाहरण देईल की माझ्या डोळ्या देखत आमच्या माल मजुरी करणाऱ्या, शेती करणाऱ्या आमच्या भगिनी हे डोक्यावर घागर घेऊन शेतात जायची, कारण पाणी सुद्धा विहिरीत प्यायला मिळायचं नाही, शेतात घागर घेऊन पाणी प्यायला घेऊन जायची. आज जर का तुम्ही त्या शेतात गेलात तर ते शेत आज मोसंबीचं फळबाग दिसत आहे, त्या शेतात आज केळीची बागायत दिसते आहे. याचं एकमेव कारण आपण अडवलेला या पाण्याचा प्रत्येक थेंब त्या शेतात अडवण्याचा प्रयत्न केला. आणि आज जलयुक्त शिवार असेल, जलसंपदा असेल, जलसंधारण असेल, ह्या तिघही हेर मधून जे जे करता आलं ते करण्याचा प्रयत्न केला. माझा आता एकच टार्गेट आहे, मी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जे जलसंपदा मंत्री आहेत त्यांच्याकडे आज मीटिंगची वेळ मी घेतलेली आहे. त्यांना आपण जे काही गेल्या अनेक वर्षापासून 35 वर्षापासून जे ऐकतोय की आपण बलून बंधारे बांधतोय, बलून बंधारे बांधतोय, ते बलून बंधारे मला असं वाटतं की ते फक्त स्वप्न होतं. ते स्वप्न आपल्याला आता कुठेतरी बाजूला करायचं आहे. 25-30 वर्ष झाले त्या बलून बंधाऱ्याचा 700 करोड रुपयाचं इस्टिमेट आता 1500 करोड वर चाललं गेलंय. त्याच जागेवर पाणी उपलब्धतेचा दाखला आहे. 7 बलून बंधाऱ्यांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे, पण निधीला ते परवडणार नाही. निधीपेक्षा बलून बंधारा फिजिबल नाही आहे. बलून बंधारा हा म्हणजे एक फुगा आहे. ज्या पद्धतीने आमचं टॉयलेट मधलं फ्लश टँक आहे त्याच पद्धतीचा बलून बंधारा होता, आणि तो बलून बंधारा फक्त संत नदी आहे, त्या संत नदीवरच सक्सेस होऊ शकतो. तो बलून बंधारा अशा आपल्याकडच्या उतावळ्या नदींवर कधीही सक्सेस होऊ शकत नाही, कारण आपल्याकडे जर का महापूर आला तर त्या पुरातून लोंढे येतात, गुराढोरं वाहून येतात, लाकडं वाहून येतात, आणि तो जर का त्या बंधाऱ्याला टच झाला तर तिथेच त्याचा ब्लास्ट होणार आहे. आणि म्हणून मी या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी विनंती केली आहे की एका बाजूला 1500 करोड रुपयाचे बलून बंधारे, त्याच्या जागेवर मला फक्त 1500 करोड द्या. 1500 करोड बाजूला फक्त 1500 करोड रुपये द्या. पाणी उपलब्धतेचा दाखला आहे, जागा आमच्या फिक्स झालेल्या आहेत. तिथे जर का आम्ही कायमस्वरूपीचे केटीवर पक्के बंधारे टाकले तर त्याच्यापेक्षा जास्त लाईट, त्याच्यापेक्षा 150 पटीने कमी किंमत आणि जनता समाधानी अशा पद्धतीची व्यवस्था आपण येणाऱ्या काळामध्ये बांधवांना करतोय. त्याच्यामुळे नुसतं शहरच नाही, या संपूर्ण तालुक्याचा जो जो कोणी वर्ग असेल त्या प्रत्येक वर्गाचा आपल्याला कशा पद्धतीची व्यवस्था त्यांच्या आयुष्यभरासाठी करता येईल हा प्रयत्न बांधवांना आपण या ठिकाणी करतोय. त्याच्यामुळे आता वेळ खूप झालेला आहे. जर मी फक्त विकासावर किंवा या सगळ्या गोष्टींवर बोलायचं म्हटलं, तुम्ही नुसतं गिरणा नदीवरचा भाऊ जर विचार केला तर ह्या गिरणा नदीची अशी परिस्थिती होती की मला वाटतं स्वातंत्र्य काळापासून जर का तो एक ब्रिज भळगावचा आणि ओझर करून जाणारी गिरणची फरची जर का सोडली तर मध्ये कुठेही पूल नव्हता. पण आज या गिरणा नदीवर बांधवांनो गुढे नावरे 25 करोड, पांढरत निमोरा 25 करोड, भडगाव ते वाघ 25 करोड, भडगाव पेठ ते आझाद चौक 25 करोड, दोघ बामरुड 25 करोड, दोघ भातकेंदा 25 करोड, माईजी ते उतराण 25 करोड, अरे 7 बंधारे दोघ बाळ हे 15-20 करोड. नुसते करोड त्या याच्यात जातं. जर का तो आकडे जर का तुम्ही पाहिले तर याच्यामध्ये आपण बांधवांनो जे जे करता येणं शक्य आहे, या सत्तेत राहून या जनतेचं जे जे काय भलं आपल्याला करता येईल तो करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. आज मी जर का खेड्यांमध्ये गेलो तर माझ्याकडे फक्त एकच मागणी असते, आम्हाला शेत रस्ता द्या. ते शेत रस्ते सुद्धा म्हणजे सगळे गावात जाणारे सगळे रस्ते आपण कंप्लीट केले, फक्त शेत रस्ते राहिलेले आहेत. ते शेत रस्ते सुद्धा या पाचोरा आणि भडगाव तालुक्याचे 350 शेत रस्ते आहेत. आपलं 700 किलोमीटर शेत रस्ते आहेत, त्या 700 किलोमीटर पैकी 350 किलोमीटर आपण मंजूर केलेले आहेत. येणाऱ्या पावसाळ्यानंतर 100% शेत रस्त्यांची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तीच परिस्थिती पाणी पुरवठ्याची होती की जसं आपण पाचोरा आणि भडगाव शहरामध्ये पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली त्याच पद्धतीने जवळपास 250 करोड रुपयाच्या माध्यमातून 100% गावांना जल जीवन मिशनच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली.
असे अनेक विषय बांधवांनो या जनतेच्या सुखा समाधानासाठी त्यांच्या आयुष्याच्या कल्याणासाठी करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून माझी व्यापारी बांधवांना शेवटी आग्रहाची हीच कळकळीची विनंती असणार आहे की आपण निश्चितपणे एक महत्वाचा दुवा म्हणून आपण काम करता. दिवसभरातून 100-200 लोकांना आपण भेटतात आणि तुम्ही बोललेलं नक्कीच लोकांना पटत. याचं कारण असं आहे की इथे येणारा प्रत्येक व्यक्ती हाच सांगतो की व्यापारी उघड होत नाही. तो उघड होत नाही त्याच्यामुळेच तुमच्यावर विश्वास आहे. तुमच्यावर जर का शिक्का मोर्तब झाला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाला तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. याचं कारण असं आहे की तुम्हाला शिवसेनेचं लेबल लागलेलं असेल. म्हणून तुम्ही मोकळे आहात. तुम्ही जे सांगाल ते सगळ्यांना पटणार आहे. आणि म्हणून या विकासाकरता निदान आपल्या मतदारसंघामध्ये काय परिस्थितीत बदल झालेला आहे हा सगळा बदल आपल्याला त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण केला पाहिजे. कांती शेटनी एक मस्त डिमांड केली ती म्हणजे तात्या साहेबांचा भव्य असा फोटो या हॉलमध्ये असावा. नुसते ह्याच हॉलमध्ये नाही या प्रत्येक हॉलमध्ये तात्यांच्या उंचीला शोभेल अशा पद्धतीचा सुंदर असा फोटो मी स्वतः तयार करून या ठिकाणी लावेल. तात्यांना ती मालक नाहीये, वैशाली फोटो लावायचा मालक नाहीये, पण त्याचं राजकारण होऊ नये. तात्या साहेबांचं एक कर्तृत्व महान आहे. त्यांची या राज्यात नाही देशात नाही तर जगात ओळख आहे. आणि म्हणून अशा कर्तृत्ववान माणसाला राजकारणामध्ये आवडून तिची शेवटी बुद्धी छोटी आहे, अनुभव कमी आहे, पण त्याच्यामुळे कदाचित तात्या साहेबांचा बदनामी होऊ नये, त्यांचा उद्धार होऊ नये हा एक विषय डोळ्यासमोर ठेवून मी फक्त बॅनरवरचा फोटो बॅन केलेला आहे, हॉल मधला नाही. त्याच्यामुळे हॉल मध्ये तात्या साहेबांच्याच नावाने हे व्यापारी भवन आहे. त्याच्यामुळे ह्या व्यापारी भवनामध्ये तात्यांना शोभेल असाच, कारण ते शेवटी जरी तिचा बाप असला तरी माझा राजकीय बाप आहे. मला खऱ्या अर्थाने राजकीय जन्म त्या तात्या साहेबांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे फोटो बॅनरवरचा निघाला या हृदयावरचा आयुष्यभर निघू शकणार नाही. त्याच्यामुळे आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही. तात्या साहेबांचा फोटो या तिघही हॉलमध्ये अशाच पद्धतीने असेल. कांती शेठ सांगताना थोडेसे त्यांच्या भाषणामध्ये त्यांना जो उद्देश होता व्यापारी बांधवांना त्यांनी आवाहन केलंय की हे व्यापारी भवन आज नंतर आपल्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. पण त्यांना जे सांगायचं होतं ते थोडस मला वाटतं काहीतरी गडबड झाली. मी ऐकत होतो त्यांना जो सांगायचा उद्देश होता आपल्या जेवढ्याही असोसिएशन आहे, मग किराणा असोसिएशन असेल, कापड असोसिएशन असेल किंवा आणखी दुसऱ्या कोणत्या वेगवेगळ्या असोसिएशन असतील, या सगळ्या असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत त्या सगळ्या अध्यक्षांची एक व्यापारी मंडळ स्थापन करावं आणि त्या सगळ्या मंडळांनी ह्या व्यापारी भवनाची देखभाल दुरुस्ती करावी असं सांगण्याचा उद्देश त्यांचा होता. पण तो मला वाटतं क्लिअर झालं नाही. म्हणून कारण मी हे का सांगू शकलो, मी त्यांच्या बरोबर कानात गप्पा मारल्या होत्या किंवा हे असं केलं पाहिजे. कारण हे व्यापारी भवन पाहताना बांधवांनो आज नंतर तुम्हाला कोणत्याही बैठका असतील, कुठलेही कार्यक्रम असतील तर तुम्हाला आता बाहेर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. इथेच सगळी व्यवस्था आपल्याला करता येईल. ह्या हॉल जरी व्यापारी भवन म्हणून असलं तरी याची मालकी ही नगरपालिकेची आहे. त्याच्यामुळे नगरपालिका एक विशिष्ट भाडं आपल्याला ठरवून देणार आहे. ते ठरवताना देखील मी इंटरफेअर करणार आहे. काय कमीत कमी आपल्याला भाडं देता येईल तो आपण प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून सगळ्या व्यापारी असोसिएशनच्या आघाडीची एक मंडळ जर का असेल आणि मग कोणाचा जर का कुठला कार्यक्रम असेल आणि त्याला विशिष्ट भाडं जर का तुम्ही ठरवलं आणि त्या भाड्यातून इथं असणारा एखादा व्यक्ती की जो दररोज याची झाडपूस करतोय तो सांभाळतोय आणि नगरपालिकेचं सुद्धा जे काही भाडं आपलं ठरणार आहे ते भाडं त्याला द्यावं लागणार आहे. आणि म्हणून याची रचना जर का कायमस्वरूपी व्यवस्थित आपल्याला करायची असेल तर सगळ्या तुमच्या जेवढ्या असोसिएशन आहेत या असोसिएशनचं एक मंडळ तयार करून ह्या व्यापारी भवनाचा ताबा आपण सगळ्यांनी घ्यावा. एक सुंदर अशी वास्तू या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामुळे ह्या वास्तूचं पावित्र्य हे अशाच पद्धतीने सांभाळून हिच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची प्रगती या व्यापारी भवनाच्या माध्यमातून व्हावी अशी एक आग्रहाची विनंती आपल्याला या निमित्ताने मी करतो. पत्रकार बांधवांचा सुद्धा विषय होता. आपल्या जो अजून दोन हॉल आहेत त्या हॉलमध्ये आपल्याला एखादी व्यवस्था निश्चितपणे नगरपालिकेच्या माध्यमातून, कारण तुम्हाला भाडं देणं परवडणार नाही, तुम्हालाच मानधन नाही तर तुम्ही यांना कुठून मानधन देणार आहे.
त्याच्यामुळे तुम्हाला भाडं देणं परवडणार नाही, पण नगरपालिकेच्या शिवांना मी या निमित्तानं आपली एक व्यवस्थित व्यवस्था, त्याच्यामध्ये लागणारा खर्च मी स्वतः वाढण्यास करेल, पण एक चांगल्या पद्धतीची व्यवस्था ह्याच व्यापारी भवनामध्ये आपल्याला या ठिकाणी करून देईल अशी एक ग्वाही या निमित्तानं मी देतो. पुन्हा एकदा सर्व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानत असताना, गेल्या 25 वर्षापासून ज्या पद्धतीचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आणि पाठीशी आहे, असाच किंवा त्याच्याहून द्विगुणित आशीर्वाद आपण माझ्या पाठीशी ठेवावा अशी एक आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.